फार चांगलं मोठं काम करत आहे. नरेश्वरासारखाच होता. तिथले काही सामाजिक संघटना, तिथले काही महाविद्यालयीन तरुण असतील त्यांच्या मदतीने त्या ठिकाणी झाडं लावण्यात आली. आज जर कधी तुम्ही जेजुरीला गेले असता गुलमोहराची किती सुंदर अशी झाडं त्या परिसरामध्ये दिसतात. एक मनमोहक असं एक दृश्य त्या ठिकाणी पाहायला मिळतं की दरवर्षी मला वाटतं सकाळला त्याचा फोटो येत असतो की अशी जनता किंवा इतकं हिरवंगार असाय. नरेश्वराचा हा जो परिसर आहे हा निश्चितच असा चांगला परिसर होईल याबद्दल कुठल्याही प्रकारची शंका मनामध्ये नाही. पत्रकारांनी लावलेली मला खात्री असे निश्चितच वाटते की ती 100% येणार आहे. कारण का बऱ्याच वेळा पत्रकारांचं बारीक लक्ष असतं की दरवर्षी वृक्षारोपण होतं आणि त्या वृक्षारोपणामुळे झाड लावलं जातं तोच खड्डा असतो पुढच्या वर्षी आणि प्रकर्षाने ते मांडत असतात किंवा समाजामध्ये लोकांची अशी एक विरोधाभास समाजामध्ये ते मांडत असतात आणि हा विरोधाभास याच्या बाबतीत होणार नाही अशी एक खात्री त्यांच्या बोलण्यातून मला जाणवली. आमच्या शिक्षक आणि लेखक मंडळीच्या वतीने मुलांना सांगतो की बाबा साहित्याच्या असणाऱ्या बातम्या असतील याला पार्श्वभूमी काय फारशी प्रसिद्धी मिळत नव्हती. परंतु आता जसं तुमच्या संपर्कामध्ये आम्ही आलेलो आहोत, आम्ही सकाळमध्ये दैनंदिन लेखन करत आहोत, आमच्या पुस्तकांचं वैयक्तिक लेखन करत असताना आम्हाला असं जाणवलेलं आहे किंवा आम्ही काही साहित्याविषयक जे काही उपक्रम आहेत हे उपक्रम ज्यावेळेस आम्ही राबवतो याला योग्य अशी प्रसिद्धी तुमच्या माध्यमातून दिली जाते. कुठलाही साधासा कार्यक्रम असेल, लेखक भेटीला असेल किंवा इतर आम्ही वाचनासाठी जे काही कार्यक्रम घेतलेला असेल या कार्यक्रमाला इतर बातम्यांप्रमाणेच प्राधान्य देऊन आमच्यासारख्या शिरूर तालुक्यातील जे काही लेखक आहेत या लेखकांच्या पाठीवरती तुम्ही जी काही कौतुकाची थाप देता त्याबद्दल आम्हाला तुमचे आम्हाला विशेष धन्यवाद मानावे असं वाटतं. कारण का याच्यातून जी काही साहित्य चळवळ कुठेतरी मागं चाललेली आहे याला एक प्रेरणा मिळत असते आणि आमच्यासारखे नवीन लेख त्या ठिकाणी तयार होत आहेत त्याबद्दल आमच्या शिरूर तालुक्यातील लेखक मंडळीच्या वतीने आमच्या सर्वांच्या वतीने तुम्हाला वाढदिवसाच्या मनपूर्वक अशा हार्दिक अशा शुभेच्छा देतो. तुम्हाला हा असा उपक्रम आहे, या उपक्रमामध्ये सामाजिक उपक्रमामध्ये असंच नाही याच्यामध्ये तुम्ही आम्हाला पण सहभागी करून घेत आहे. या चांगल्या उपक्रमामध्ये आमच्यासारख्या लेखक मंडळीला सहभागी होत आहे आलं याच्याबद्दल मी तुमचं ऋण व्यक्त करतो आणि तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. यानंतर आपल्या परिसरातील लेखक सचिन भेंडबळ साहेब आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो. आज या ठिकाणी त्रिमूर्तींचा आज वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने आमचे प्रेरणास्थान आणि मार्गदर्शक माननीय श्री शरद पाबळे सर, त्याचप्रमाणे आमचे मित्र आणि चांगले मार्गदर्शक विठ्ठल वळसे पाटील सर आणि आमचे पत्रकार मित्र, ही सर्वांना हवे वसे असे व्यक्तिमत्व आणि सर्वांचं लाडकं असं व्यक्तिमत्व शेरखान शेख सर म्हणजे आमचे शेरो या तिघांनाही मी प्रथमता वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. बऱ्याच वेळा बातम्यांमधून पत्रकार मंडळी समाजातले सामाजिक विषय गंभीर विषय मांडत असतात आणि त्याबद्दल लिहित असतात, पण लिहिता सुद्धा समाजाला एक कृतीयुक्त आदर्श द्यावा आणि समाजाने त्यातून प्रेरणा घ्यावी असाच हा उपक्रम आज या ठिकाणी झालेला आहे आणि या उपक्रमाबद्दल मी खरोखर तिघांचं पण मनापासून अभिनंदन करतो आणि या उपक्रमात आम्हाला सुद्धा सहभागी करून घेतो त्याबद्दल सर्व शिक्षक आणि साहित्यिक परिवारांकडून त्या तिघांनाही मी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आता लेखक मंडळींकडून सर्वात अनमोल भेट म्हणजे पुस्तक आणि नुकतंच प्रकाशित झालेलं माझं अंतर्ज्ञानी हे पुस्तक आम्ही तिघांकडून भेट देत आहोत. तर मी परदेशी सरांना विनंती करतो की त्यांनी शरद पाबळे सरांना हे पुस्तक भेट द्यावं. त्यानंतर प्राध्यापक कुंडलिक कदम सरांना विनंती करतो की विठ्ठल वळसे पाटील सर यांना अंतर्ज्ञानी हे पुस्तक